विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अवैध मार्गाने झालेल्या मुरुम उत्खननाचे पंचनामे करावेत, तसेच तासगावचे तहसीलदार कल्पना ढवळे आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची राज्यस्तरीय पथकाकडून कार्यालयीन तसेच त्यांच्या बेहिशोबी संपत्तीची 8 दिवसात चौकशी करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। तासगाव तालुक्यातील मनी राजुरी, ढवळी, कुमठे, येळावी, योगेवाडी, चिंचणी, बलगवडे, बस्तवडे, पेड, हातनूर आदी गावात मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने मुरुम उत्खनन झालं आहे। याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी वेळोवेळी पंचनामे करणं गरजेचं होतं, पण ठेकेदारांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्यामुळे तहसीलदार कल्पना ढवळे आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्याही स्थावर आणि जंगम मालमत्तेची महसूल विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून येत्या 8 दिवसात चौकशी व्हावी, तसेच शासनाला महसूल बुडवण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबित करून कारवाई करावी अशी मागणी केदार यांनी केली आहे। अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन झालेले आहे। या उत्खननामध्ये तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। संबंधित ठेकेदारांशी असणाऱ्या अर्थपूर्ण संबंधामुळे तासगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम चोरीला गेलेला आहे। हा जवळजवळ 1,00,000 रुपयाचा मुरुम रॉयल्टी न भरता चोरीला जाण्यास केवळ प्रांताधिकारी आणि तहसीलदार हे पूर्णतः जबाबदार आहेत। शासनाचा महसूल बुडवून केवळ तहसीलदार आणि प्रांत यांनी आपल्या स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा तासगाव तालुक्यातील मुरुम उत्खनन झालेल्या 13 गावातील सर्व ठिकाणचे ETS आणि ड्रोनद्वारे पंचनामे करण्याची गरज आहे, तरच यातील झालेल्या मुरुमाची झालेली चोरी उघडकीस येईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होतील। तसेच तहसीलदार आणि प्रांत यांची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीची चौकशी होणे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने तसेच त्यांचे पै पाहुणे असतील त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता तपासणी करणे गरजेचं आहे, चौकशी करावी। अन्यथा येत्या 7 दिवसानंतर मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर उडी मारण्याचा इशारा देत आहे।